भंडारा जिले के तुमसर तहसील में आने वाले धुटेरा गांव के क्षेत्र में कई सालों से महाशिवरात्रि में भक्तगण पूजा पाठ करने महाराष्ट्र और मध्य प्रदेश से दूर दूर से आते हैं। यह ठिकान महाराष्ट्र के आखिरी छोर वैन गंगा नदी के तट पर पहाड़ी पर स्थित है, जहां भक्तगण महाराष्ट्र से आते हैं तो मध्य प्रदेश के भक्तगण नदी में से पैदल चलकर भगवान भोलेनाथ के दर्शन करने आते हैं। महादेव देवस्थान संस्थान की तरफ से आने वाले भक्तों के लिए सुविधाएं रखी गई है, जहां 3 दिनों से संगीतमय भजन प्रवचन दही काला एवं महाप्रसाद का आयोजन किया गया। या देवसरा धुटेरा हा तुमसर तालुक्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे। 450 ते 500 वर्षापासून की ते देव म्हणजे महादेवाची मूर्ती या ठिकाणी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक येतात। सर्वप्रथम मी ह्या महाशिवरात्रीच्या सर्व भाविक भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही आमच्याकडून 2 दिवसीय महाप्रसादीचे आयोजन केलेला होता। पहिल्या दिवशी साबुदाण्याची खिचडी आणि महाप्रसाद होती आणि आजसुद्धा महाप्रसाद होती। या ठिकाणी भव्य दिव्य अशी यात्रा लागतो, ती आपल्या शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गायमुखला प्रथम दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आपल्या इथे देव धुटेरा देवसराडावरती मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे भाविक या ठिकाणी खूप प्रमाणात येतात। आमच्या रुजान म्हणजे असं राहील की महाविकास आघाडीची म्हणजे महाविकास आघाडीची आघाडी राहील, त्याच्यामध्ये काँग्रेस हा आमचा मोठा पक्ष आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड आमच्या आता आम्हाला तुतारी हा सिम्मान मिळालेला आहे आणि शरद पवार साहेब जे आम्हाला आदेश करतील की याच्यासोबत आपल्याला राहायचं आहे किंवा आपला उमेदवार राहील आमच्या पक्षाच्या शरद पवार गटाच्या त्याच्यासोबत राहू किंवा मग काँग्रेस समर्थित आम्ही त्या उमेदवारासोबत आम्ही राहू। आतापर्यंत कोणत्याही पक्षाचा उमेदवार निश्चित झालेला नाही आहे। NBC न्यूज के लिए तुमसर से सुरेंद्र चिंदालोरी की रिपोर्ट।